कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो लॉकडाऊन अनाउन्समेंट काल आदेश निघालेले आहेत त्याच्यामध्ये आता फक्त जीवनावश्यक वस्तूंची फक्त वैद्यकीय उपकरणांची दुकानं सुरू राहतील, बाकी दूध संकलन केंद्र सुरू राहणार आहेत आणि भाजीपाला वगैरे हे गॅस असेल हे घरपोच फक्त होणार आहे, त्याची दुकानं किंवा मार्केट हे सुरू राहणार नाही. शेतीविषयक कामं सुरू राहतील, सर्व कारखाने बाकी बंद राहणार आहेत. तर हा जो निर्बंध आहे ते आता अतिशय कडक स्वरूपाचा निर्बंध आहे, कुठल्याही कारणाशिवाय लोकांना बाहेर पडता येणार नाही. आणि या निर्बंधामध्ये फक्त आणि फक्त वैद्यकीय इमर्जन्सी असेल तरच फक्त बाहेर पडता येणार आहे. माझी नागरिकांना आव्हान आहे की कोणीही बाहेर पडू नये. ही कोल्हापूरमधली जी संक्रमण साखळी आपल्या सर्वांना एकत्र मिळून तोडायची आहे आणि प्रशासनाला आपण सर्वांनी मदत करावी अशी माझी सर्वांना आव्हान आहे. पोलीस बंदोबस्त सर कसा असणार आहे? पोलीस बंदोबस्ताचं नियोजन आपण केलेलं आहे. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या लोकांना RT-PCR टेस्ट कंपल्सरी आहे. जिल्ह्यातले जवळजवळ 27 नाक्यांवरती कोल्हापूर पोलिसांचं चेक पॉईंट हे सुरू राहणार आहेत. त्यासोबतच प्रत्येक शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी नाकाबंदीचे पॉईंट्स मोबाईल टीम्स एन्फोर्समेंटसाठी राहतील. त्या जे निर्बंध पाळणाऱ्या अशांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.